नमस्कार, मी ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण लहान मुलांसाठी आपण जे टेंट हाऊस विकत घेतो तर त्यामध्ये अशी ऑनलाईन मागवल्यानंतर गादी वगैरे येत नाही किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स कोणतेही येत नाहीत, तर घरातल्याच काही टाकाऊ वस्तूंचा वापर करून आपण ह्या घराला अतिशय डेकोरेटिव्ह असं करू शकतो। एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही। तर हे टेंट हाऊस जे आहे मी ऑनलाईन मागवलेलं आहे, तर तुम्हालाही अशा प्रकारचं टेंट हाऊस घ्यायचं असेल तर ऑनलाईन तुम्ही मागवू शकता। आणि शॉपसीवरून मी हे घेतलेलं आहे, त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते। आणि तसं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर इथे बघा, अशा प्रकारे मी याच्यासाठी आता गादी बनवणार आहे। तर गादी बनवण्यासाठी आपली जी मोठी गादी असते तर ती तुटलेली किंवा खराब झालेली एखादी असेल आणि माझ्याकडे होती आणि त्याचा हा निघालेला आतमध्ये जो स्पंज होता तर त्याचा तुकडा मी असा काढून घेतलेला आहे। आणि या गादीचा जो तुकडा होता स्पंजचा तर त्याला मी असं कापून घेती आहे। तर कापून घेताना मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला, आपल्या टेंट हाऊसची विड्थ आणि लेंथ व्यवस्थित मोजून घ्यायची आहे। ह्यावरती ठेवून बघायचं आहे टेंट हाऊस। तर मी इथे त्याची विड्थ आणि लेंथ बघून घेतले, मोजून घेतले। आणि बघा, इथे दोन्ही बाजूची जी म्हणजे रुंदी असते, त्याच्या बाजू असतात त्या थोड्याशा लहान मोठ्या असतात, त्यामुळे त्याचं मेजरमेंट व्यवस्थित घेऊन मग कट करा। तर घरामध्ये पडलेली गादी असेल तर ती वायासुद्धा जाणार नाही आणि गादीचा खूप छान असा उपयोग होईल। तर अशा प्रकारे मी याला डेकोरेट करणार आहे। गादी जी आहे ती आपण आता टेंट हाऊसच्या खाली एक तुकडा त्याचा टाकू शकतो आणि एक जो आहे राहिलेला शिल्लक तर तोसुद्धा आपण यूज करणार आहोत। खूप छान असं याला घरातल्या टाकाऊ वस्तूपासूनच आपण डेकोरेट करू शकतो। नवीन गादी आणायला गेलो तर ती गादी 300-400 रुपये त्याला खर्च येतो आणि मग आपल्याला त्याला डेकोरेट करण्यामध्ये भरपूर पैसे आपले जातात। ते पैसे वाचवण्यासाठी घरातल्याच काही वस्तूंचा उपयोग केला तर अगदी छान डिझायनिंग तयार होतं आणि मुलांनाही ते आवडतं। आता मी त्यावरती गादीवरती बेडशीट टाकून त्याला कवर केलं आणि बघा, इथे व्हाईट कलरचं बेडशीट वापरले। तुमच्याकडे मुलांचे कोणतेही बेडशीट असतील ना तर त्यांनीही तुम्ही कवर करू शकता। जर घरामध्ये तुमच्याही टेंट हाऊस असेल आणि त्याला तुम्हाला गादी बनवायची असेल तर अशा प्रकारे बनवू शकता। तर इथे बघा, काही रॉ मटेरियल किंवा टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून अशा प्रकारे आपण याला बनवले। आता मी इथे घेतलेली आहे अशा प्रकारची ग्रीन कलरची जी पायपुसणी असते तर ती घेतलेली आहे आणि ती मी एका बाजूला ठेवून त्याचं मेजरमेंट घेतलं। जे काही टेंट हाऊसचं दरवाजा आहे तर दोन्ही बाजूला त्याच्या एवढंच अंतर सोडलं आहे आपण पायपुसणी एवढं। आणि मध्ये सेंटरला घरामध्ये पडलेले जे खराब अशा प्रकारची पानं होते तर ते पेजेस मी इथे प्लेन पेजेस जे होते ते चिटकवलेले आहेत। तुमच्याकडेही कोणतेही व्हाईट शीट असतील तर ते तुम्ही याला चिटकवू शकता आणि सेंटरला वाट तयार करू शकता जी तुमच्या टेंट हाऊसच्या दरवाजापर्यंत जाईल। आणि एका बाजूला मी ग्रीन कलरची पायपुसणी जी आहे ती चिटकवलेली आहे जी आपल्याला ग्राससारखी दिसते आणि मुलांनासुद्धा ते गार्डनसारखं वाटतं। आणि एका बाजूला चिटकवून टाकलेली आहे, दुसऱ्या बाजूला आपण बनवतो इथे असं अशा प्रकारे थोडीशी बॉर्डर। हा जो पेपर आहे तो थोडासा एक्स्ट्रा घेतलेला होता मी, तर तिथे आपल्याला अशी बॉर्डर बनवून घ्यायची आहे। जेवढी पायपुसणी होती तेवढ्याच आकारामध्ये आपण इकडे बनवणार आहोत स्विमिंग पूल, तर तो बनवायलाही खूप सोपा आहे। मी इथे घेतलेला आहे ब्लॅक पेन, तर हा मार्कर पेन आहे, पण तुम्ही तुमच्याकडे कोणता जेल पेन असेल त्यानेही हे मार्किंग करू शकता किंवा स्केच पेननेसुद्धा छान मार्किंग होईल। तर या प्रकारे असं मार्किंग करून आणि याला छान असं कलर द्यायचा आहे ब्लॅक कलरचा। आता हा जो आपण बनवतो आहे तो स्विमिंग पूलचा कट्टा आहे आणि हा साईडचा कट्टा ब्लॅक कलरने मी असा डेकोरेट करून घेतीये आणि यावरतीच आपण साधारण विटा बनवल्यासारखं किंवा दगडासारखं आपण त्याला स्क्वेअर किंवा रेक्टँगल शेपमध्ये बनवून घेऊया जेणेकरून ते छान दिसेल आणि काही जास्त खर्चही येत नाही हे बनवायला। अगदी घरात पडलेल्या टाकाऊ वस्तूपासून आपण हे बनवू शकतो आहे।
पेपर जो आहे तो ग्लू गन ने चिटकू शकतो यावरती, किंवा तुम्ही तुमच्याकडे फेविक्विक असेल तर फेविक्विक किंवा फेविकॉल वापरू शकता, अगदी व्यवस्थित स्टिक होऊन जाईल। आणि हे स्टिक झाल्यानंतर मग यावरती आपण आता छान असं डिझाईन बनवून घेऊया इथे। तर इथे विटा बनवण्यासाठी हाच पेन मार्कर पेन वापरला आहे, स्केच पेन तुम्ही वापरला तरी पण छान याच्यावरती अशा विटा बनवता येतील। आता मी इथे ब्लॅक कलर वापरला आहे, पण हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्राऊन पेनसुद्धा वापरू शकता, ब्राऊन स्केच पेनसुद्धा, त्याच्यासुद्धा या प्रकारच्या विटा छान दिसतात। आणि हे डेकोरेटिव आयडिया जी आहे ती अगदी मला सुचली तशी मी केलेली आहे, पण तुम्हाला जर यापेक्षा छान येत असेल तर तुम्ही नक्की करू शकता। मी फक्त माझी आयडिया तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण अशा प्रकारच्या गाद्या ज्या असतात त्या खराब झाल्या की मग ते तुकडे तसेच राहतात, आपण कधी कधी फेकूनसुद्धा देतो, तर मी काही ते फेकून दिलेले नव्हते, तर अशा प्रकारे त्याचा रियूज करता आला इथे म्हणून मी इथे केलेला आहे। तर बघा इथे या पद्धतीने आपण त्याला डेकोरेट करतो आहे। तर हा समोरचा जो टेंट हाऊसचा एरिया आहे तोसुद्धा मुलांना खूप छान आणि आवडेल असा तयार होतो। आता घरामध्ये जे काही वस्तू असतात पडलेल्या त्यापासूनच करायचे आपल्याला हे, म्हणजे आपल्याला खर्च करायची काहीही गरज लागत नाही। तर इथे मी व्यवस्थित पेपर चिटकवून टाकला आणि हा ब्लॅक पेपर कट करून मी इथे समोर जी जागा उरलेली होती तर तिथे ब्लॅक कलरचा असा रोड तयार केलेला आहे। तुमच्याकडे शिल्लक नसेल जागा तर हा रोड नाही बनवला तरी पण चालेल, तर मी इथे खूप छान असा रोड तयार झालेला आहे। तर या रोडवरती चिटकवण्यासाठी अशा प्रकारचे कट केलेले हे जे तुकडे आहेत व्हाईट कलरचे ते ठेवलेले आहेत। त्याने काय होईल की दोन भागामध्ये आपला रोड जो आहे तो डिवाइड करता येतो आपल्याला, आणि जसं काही आपल्या खऱ्या खुऱ्या रोडवरती जसे ते व्हाईट कलरचे झेब्रा प्रिंट लावलेले असते तसंच आपल्याला हे व्हाईट कलरचं चिटकवता येईल पेपर। तर इथे मी आता हा जो ब्लॅक शीट होता तो इथे चिटकवून घेते आणि त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते। तर इथे बघा अशा प्रकारे आपण ग्लूगननेच हे सगळं चिटकवून घेतलं आहे। तुम्हाला मी म्हटलं तसं याला फेविकॉलने पण तुम्ही स्टिक करू शकता, अगदी आरामात हे स्टिक होऊन जाईल। आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं ते पण सांगते तुम्हाला। खूप सोप्या पद्धतीने आपण हा टेंट हाऊस तयार केला आहे। आतमध्ये जी गादी टाकली त्यावरती पण कुठलाही बेडशीट टाकला तरी छान म्हणजे कवर करता येतं, हवं तेव्हा ते बेडशीट आपल्याला चेंज करता येतं खराब झालं की, कारण टेंट हाऊस सहज उचलता येतं। आणि आपल्याला जर हे आवरून ठेवायचं असेल आणि काही क्लिनिंग करायचं असेल तरीसुद्धा हे दोनही पार्ट आपल्याला उचलता येतात, गादीचा पार्ट पण आणि हा समोरचा डेकोरेट केलेला पार्ट पण। तर हे डेकोरेट करणंसुद्धा फार अवघड नाही आहे। तर यामध्ये फक्त मला अगदी अर्धा एक तासच गेला असेल, पण यामध्ये खूप छान आणि मी छान असं डिझाईन करू शकले, आणि जे छान झालं होतं ते तुमच्यासोबत फक्त शेअर केलेलं आहे। आवडलं तर मला सांगा कमेंटमध्ये नक्की। आणि आता जो स्विमिंग पूल आपण बनवतो आहे ना, तर इथे काहीही पेपर स्टिक केलेला नाही आहे, हवं तर पेपरसुद्धा स्टिक करू शकता व्हाईट पेपर, आणि त्यावरती व्हाईट कलर आणि ब्ल्यू कलर असं टाकून घ्यायचा आणि एखादा मोठा ब्रश घेऊन मग त्याने असं याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर याला असं स्प्रेड करून घेताना थोडासा पाण्याचा वापर करायचा, म्हणजे व्हाईट आणि ब्ल्यू हे दोन्ही शेड मिक्स होतात आणि छान आपल्याला ब्ल्यू व्हाईट असं कॉम्बिनेशन वॉटरसारखं असं मिळून जातं। तर इथे वॉटर तयार झालेलं आहे, म्हणजेच वॉटरचा कलर तयार झालेला आहे थोडासा स्काय ब्ल्यू असा। आता यामध्ये वॉटरसारखंच थोडंसं आपल्याला लाईन ओढून घ्यायचा, जेणेकरून पाण्याचा इफेक्ट त्याच्यावरती येईल आणि या प्रकारे आपल्याला थोडंसं पाण्याने त्याला स्प्रेड करायचं आहे, जेणेकरून इथे पाणी असल्यासारखं वाटेल, स्विमिंग पूलसारखं वाटेल। तर इथे झालेलं आहे एका साईडला स्विमिंग पूल आणि एका साईडला गार्डन झालं आहे, किती छान असं प्ले गार्डन तयार झालं आहे। मुलांना तिथं बसतासुद्धा येईल एवढं ते मोठं आहे, आणि मुलं टेंट हाऊसमध्ये खेळून झालं की अगदी आरामात तिथे येऊन बसू शकतात, आणि मस्त असं हे मुलांना खेळण्यासाठी तयार झालेलं आहे टेंट हाऊस। पुढे काय काय करायचं आहे अजून सांगते, कारण बऱ्याच गोष्टी मी यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। तर इथे माझा खराब झालेला मुलांचा टेडी बेअर पडलेला होता,
त्यालाच मी इथे स्टिच करून तयार केले आणि हाच मुलांना देणार आहे। तर अजून काही टेडी बियर्स आहेत मुलांकडे, ते पण ते मुलं घेतील खेळायला। आता मुलं ज्या असतात त्यांच्याकडे खेळणी वगैरे, ते तर त्यामध्ये खेळू शकतात, पण मी इथे थोडंसं डेकोरेट करून दाखवण्यासाठी। आणि खराब झालेला टेडी बियर जर स्टिच करायचा असेल तर आरामात तुम्ही कुठलाही दोरा स्ट्रॉंग असा घ्यायचा आहे आणि तो साध्या सुईमध्ये अशा प्रकारे ओवून घ्यायचा आणि सहज ते शिवून घ्यायचं। फरचं फॅब्रिक असल्यामुळे कुठेही आपल्याला स्टिच जी असते ती वरतून जरी तुम्ही मारली, म्हणजे वरतून जरी शिवून घेतलं तरी ते दिसणार नाही आणि अगदी स्ट्रॉंग असं टेडी बियर पुन्हा एकदा तयार होईल। जरी खराब झाला तरीसुद्धा त्याला स्टिच करून मग तुम्ही रिन्यू करू शकता। तर इथे आपला तयार झालेला आहे, नवीन असल्यासारखाच दिसतो आहे, म्हणजे जो जुना होता टेडी बियर त्यालाच आपण नवीन केलं आहे। तर याला स्वच्छ धुवून पण घेऊ शकता आणि खराब झालेला मग असं स्टिच करून घेऊ शकता। म्हणजे याला जर तुम्ही नवीन घ्यायला गेलात तर परत 200-300 रुपये खर्च येतो आणि मग तिथे आपले पैशाचं वेस्टेज होतं। तर अगदी पैशांची बचत करायची असेल तर या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर घरामध्ये प्रत्येक गृहिणीला अगदी छान अशी बचत करता येते आणि ही बचत नक्कीच प्रत्येक गृहिणींनी केली पाहिजे। तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपल्याला सगळ्यांनाच खूप गरजेच्या असतात आपलं घर पुढं जाण्यासाठी, पैशाची बचत करण्यासाठी। तर नक्कीच आवडले असतील टिप्स तर मला सांगा। तुमच्याकडे हे टेडी बियर असतील पडलेले आणि खराब झालेले तर त्याला एकदा स्टिच करून बघा, नक्कीच खूप छान आणि नवीनसारखा तो टेडी बियर तयार होतो। तर इथे ज्या ज्या ठिकाणी माझा टेडी बियर कट झालेला म्हणजेच फाटलेला होता तर त्याला मी स्टिच करून घेतलं आहे। तर हा पण मला स्टिच करायचाच होता आणि राहून गेला होता, आता करेन किंवा नंतर करेल असं म्हणून, तर त्याला आता एकदा करून घेतलं आणि म्हणजे मग त्याला आता खेळायला पण देता येईल मुलांना, परत जास्त फाटणार नाही तो। यासाठी स्ट्रॉंग अशा दोऱ्यांनी मी त्याला शिवून घेतलेले आहे। आता हा जो टेडी बियर आहे तर याला मी असं व्यवस्थित स्वच्छ धुवून आधीच ठेवलेला होता आणि याला आता मुलं खेळू शकतील असं स्टिच करून झालेलं आहे। आता 2 पिलो आहेत रेड कलरचे, तेही मुलांना मी टेंट हाऊसमध्येच देणार आहे, जे मुलांना माझ्या खूप आवडतात आणि फरच्या वस्तू मुलांना खूपच आवडतात सुद्धा। या पद्धतीने डेकोरेट केलं तर अगदीच मुलं आनंदाने खेळतात आणि आवडतंही मुलांना। तर इथे आता सेंटरचं जे झेब्रा प्रिंट होतं व्हाईट कलरचं, तर ते इथे मी चिटकवून घेते। व्हाईट कलरच्या पेपरचे तुकडे कट केलेले आहेत हे फेविकॉल, मी इथे सुईने लावून घेते कारण जास्त लागणार नाही आणि वाया पण जाणार नाही म्हणून। कारण माझ्याकडे इथे फेविकॉलची डबी आहे, जर बाटली असती तर डायरेक्टली मी यावरती टाकली असती। आणि इथे बघा, आता ही प्रिंट लावताना काय करायचं, हाताने व्यवस्थित एक एकच आणि इक्वलमध्ये सेंटरला व्यवस्थित लावायची आहे। डिस्टन्स जो आहे तो कमी जास्त होता कामाने, दोन्ही प्रिंटच्या मध्ये असणारा जो डिस्टन्स आहे तो सेम असला पाहिजे। मी इथे मार्किंग वगैरे काही केलेलं नाही आहे, अंदाजेच लावलं पण इथे व्यवस्थित मला लावता येत होतं। हवं तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, म्हणजे परफेक्ट असं रोड तयार होईल। इथे रोड तयार झालेला आहे। आता छोट्या गाड्या तर मुलांकडे असतातच कारण मुलं गाड्यांशिवाय खेळत नाहीत, कारण मुलांना गाड्या लागतातच। तर माझ्याकडे पण आहेत इथे मुलांच्या गाड्या, ज्या त्यांनी खूप 1-2 वर्षापूर्वी घेतलेल्या, त्यांनी यूज पण केलेल्या आहेत खूप। आता याच गाड्यांचा उपयोग मी या रोडवरती केलेला आहे, त्यांच्याच गाड्या आहेत आणि त्यांनीच त्याला डेकोरेट केलं आहे। नवीन काहीही आणलेले नाही, बघतील तेव्हा नक्कीच मुलंसुद्धा खुश होतील। आणि इथे बघा, आता हे जे माझ्याकडे घरामध्ये पडलेले होते वेली अशा प्रकारच्या, तर त्या पण मी इथे डेकोरेट करण्यासाठी याला लावून घेते, कारण आता दुसरं काही नव्हतं माझ्याकडे, जे होतं तेच मी इथे यूज केलेलं आहे घरामध्ये पडलेल्या वस्तू। डबल टेप घ्यायचा आहे, थोडासा चिटकवून टाकायचा आणि हवं तिथे तुम्हाला या वेली लावून टाकता येतात आणि त्याला डेकोरेट घराला करता येतं। तर हे छोट्या मुलांचं जे टेंट हाऊस आहे ते या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता। तुमच्याकडे कुठल्या वेली असतील, प्लांट्स असतील, तर तेही तुम्ही इथे लावू शकता आणि छान असं याला डेकोरेट करता येतं। डबल टेप जो आहे ना, त्यावरती मी हे पानच चिटकवलेलं आहे वेलीचं, म्हणजे कसं दिसणारही नाही डबल टेप आणि यावरती अगदी चिटकून राहतो आपला वेल। मस्त असं तयार झालं इथे आपला रोड आणि त्यावरच्या गाड्यासुद्धा खऱ्या खुऱ्या असल्यासारख्या दिसत आहेत। साईडला स्विमिंग पूल मोठाच्या मोठा दिसतोय
आणि साईडला गार्डनसुद्धा आहे. आणि त्यानंतर या वेलींनी याला डेकोरेट केलं आहे, तर अगदी माझा जो कॉर्नर आहे मुलांसाठी मी ठेवलेला टेंट हाऊससाठी, तो अगदी छान डेकोरेट झाला आहे आणि खूप छानही दिसतो आहे बघितल्यानंतर. आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा. धन्यवाद.